आज होत असलेल्या 45 सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदानात 2 दिग्गज नेत्यांसह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळपासूनच युवा पिढीसह ज्येष्ठ नागरिक देखील मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित असल्याचे चित्र दिसून येत असून, विशेष करून भर दुपारी उन्हात देखील वृद्ध मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे राहून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावताना दिसत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवत होती. शहरासह संपूर्ण तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखत सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे. मतदारांचा उत्साह पाहता तालुक्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. आता ज्या निवडणुका खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये शशिकांत शिंदे हे पूर्वी या ठिकाणी 2 वेळा विधानसभेला निवडून आले होते आणि आत्ता देखील ते भरपूर मतांनी निवडून येतील अशी लोकांची अपेक्षा आहे. लोकांची म्हणजे त्यांची निवडणूक ही जनतेनंच हातात घेतलेली आहे, त्यामुळं त्यांचा विजय हा 100% विजय हा ठरलेलाच आहे. त्यांना इथल्या सर्व भौगोलिक भागाची संपूर्ण माहिती आहे, इथल्या लोकांच्या अडीअडचणी वगैरे काय असतील, कारण 2 वेळा ते विधानसभेला आमदार म्हणून निवडून गेले होते. तर आता खासदार झाल्याच्या नंतर इथल्या लोकांना आणि जनमानसातला माणूस आहे, त्यामुळं तो भरपूर कामं करू शकतो, त्याला कुठल्याही प्रकारचा गर्व किंवा अभिमान हा राहिलेला नाही, त्यामुळं त्यांच्याकडनं कामं होतील अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि आम्ही देखील भरपूर प्रमाणात मतदान करून त्यांना विजयी करणार आहोत. खालची आमची खाली शेती आमची इथं काय माहिती आहे, ड्रेनेज लाईनचं लाईन गेलं आहे, ते तुटल्यामुळे ना सगळी खेती शेती होती आमचीच खराब झाली. पूर्ण आमचे जे हे होते पाणीचं जे शेतीला पाणी लागत होते तिथं आता ड्रेनेजचं पाणी गेलं आहे, आता शेती करू शकत नाही मी तिथं खाली. सगळी बावडीमध्ये घाण गेली आहे, तेवढं बघायचं आता काय काय होतं ते बघा. आमचं येणाऱ्या खासदारांनी मुख्यतः लक्ष द्यावं याच्यासाठी की शहरामध्ये हॉस्पिटल, एज्युकेशनची शाळा आणि वयस्कर लोकांसाठी हॉस्पिटलची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली पाहिजे आणि शिवाय रस्ते वगैरे रस्त्यांचे दुर्दशा झालेले आहेत, रस्त्याचं काम पूर्ण केलं पाहिजे. आणि दुसरे म्हणजे की पाण्याची समस्येचं प्रॉब्लेम सॉल्व केलं पाहिजे. आणि नमस्कार, मी अपंगाचा अध्यक्ष आहे, माझं नाव दीपक अशोक वारपे. आज लोकांची काय हाल होत्यात, रस्त्याची कामं बरोबर झाली नाही, गिरायकांनी जायचं कुठं, तपळ्याला गेलं रस्ता बंद, छत्र माभेश्वरला गेलं रस्ता बंद, पार्किंगची सोय मिळत नाही, इकडे बाजारात रोडची कामं चालली आहेत, इकडे काम चालले आहेत, लोकांनी गाड्या थांबवायच्या कुठं. तुमच्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आगामी खासदारांकडून तुमची काय अपेक्षा असणार आहे? मी महाबळेश्वरचा एक सुजन्य नागरिक असून महाबळेश्वर एक पर्यटनस्थळ आहे, तर खासदारांकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की जे महाबळेश्वर आहे महाबळेश्वर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, रस्ते तसेच पॉईंट तीर्थ पॉईंट बघून म्हणजे पर्यटक वैतागले आहे, ते नाविन्यपूर्ण काहीतरी व्हायला पाहिजे, पार्किंगची सुविधा व्हायला पाहिजे, असं बरंच डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. तसेच पार्किंगची मोठी समस्या आहे महाबळेश्वरसारख्या ठिकाणी, तर पार्किंगची पर्यटकांच्या पार्किंगची मोठी म्हणजे सोय व्हायला पाहिजे, हीच आम्हाला येणाऱ्या खासदारकडनं अपेक्षा आहे.